मोटरसायकल ऍक्सिडेंटची केस आहे. दोन जणांना ऍडमिट केलंय. कौशल राजाध्यक्ष आणि पराग दीक्षित. एकाला आयसीयू मध्ये ठेवलंय, एकाला वॉर्ड मध्ये ठेवलंय. डॉक्टर कर्णिक येतात, त्यांच्याशी बोलून घेतो. थँक्यू डॉक्टर कर्णिक. येस. मोटरसायकलच्या ऍक्सिडेंटची केस, दोघांना ऍडमिट केलं एक आयसीयू मध्ये. कौशल राजाध्यक्ष आणि पराग दीक्षित. आपण? मी पराग, माझा मुलगा. वैसी पराग दीक्षित थोडक्यात बचावलाय. तो अजूनही वॉर्डमध्येच आहे, पण त्याच्याबरोबरचा पराग सॉरी कौशल राजाध्यक्ष, कौशल राजाध्यक्ष मात्र गंभीररित्या जखमी झालाय. नाही, अजूनही बेशुद्ध आहे तो. खूप रक्तस्राव झालाय त्याला. पण काही फेटल तर नाही ना? नाही, आत्ताच काही सांगू शकत नाही. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच्या नातेवाईकांना ताबडतोब बोलावून घ्या. उद्या इन्व्हेस्टिगेशन नंतर कदाचित एखादं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी त्यांची संमती आवश्यक आहे. तू वाचेल ना? कम ऑन, कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड. नाही, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो सर. येस. ओ एक्सक्यूज मी. प्लीज शांत हो. हे बघ, कौशला काही होणार नाही. हे पहा, तुम्ही दोघी इथं थांबा, मी जरा परागला बघून येतो. आम्ही पडतो बाबा, प्लीज. चल ठीक. पराग. पप्पा. पूर्वा कसा आहेस बेटा? खूप लागलं ना? हो पप्पा, खूप दुखतंय. थोडक्यात वाचलो खराब, पण मुका मार लागलाय. पप्पा, कौशल कसा आहे? बोला ना पप्पा, कौशल कसा आहे? सिरियस आहे. त्याच्या जीवावरचा धोका अजूनही टळलेला नाही. पप्पा, कौशलला काही व्हायला नको. मला सांग पराग, हे सगळं झालं कसं रे? पप्पा, कौशल बाईक चालवत होता, मी त्याच्या मागे बसलो होतो, त्याची थट्टा मस्करी करत होतो. अशाने एक लहान मुलगा बाईक समोर आला, त्याला क्रॉस करायला जमत नव्हतं. कौशलने त्याला वाचवण्यासाठी बाईक जरा बाजूला वळवली. इतक्यात मागणं एक सुसाट वेगाने बस येत होती, ती आम्हाला धडकली. क्षणात डोळ्यासमोर अंधार पसरला. आपण कुठेतरी फेकलो गेलो आहोत याची अंधुक्षी जाणीव फक्त झाली. इथे आल्यावर शुद्ध आली. तेव्हा मी इथे प्रत्येकाला विचारत होतो, माझा मित्र कसा आहे, कुठे आहे, पण कोणी उत्तर द्यायलाच तयार नव्हतं. पप्पा, काय झालं हे? हे जर एखादं दुःस्वप्न असेल तर ते या क्षणी संपू द्याव. दुर्दैवानं हे दुःस्वप्न नाही बेटा, खरंय. काका, तुम्ही मला वाटतं आयसीयू जवळ थांबा. डॉक्टर येतील ना बाहेर, मी पराग जवळ थांबते. ठीक आहे पराग, जरा कौशलकडे लक्ष देतो. माझी काही काळजी करू नका. पूर्वा स्वाती ताई. पराग, पराग शांत हो. हे बघ कौशल ठीक होईल. स्वाती ताई, त्याच्या जागी जर मी असतो तर किती बरं झालं असतं. काय बोलतोस तू? खरं तर जाताना मी बाईक चालवत होतो, येताना तो म्हणाला मी चालवतो, मग मी मागे बसलो, तो चालवत होता. त्याला काय दुर्बुद्धी सुचली? अरे, जे घडायचं असतं ते टळतं का कधी? म्हणतो त्या त्यावेळी तशी तशी बुद्धी होते. हळूहळू. आई कुठे? आई येईल. आई येईल, तिच्याजवळ रेवती बसले, घरी आई. तिला
कळवा मी ठीक आहे ती काळजी कर. तू नको काळजी करू, काका कळवतील तिला. हां तू पड बरं, शांत पड. मी जाऊन येऊ का जरा? हां शांत पड, अजिबात विचार करू नकोस. मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. स्वाती, कौशल, प्लीज बेटा शांत हो. पप्पा मला प्लीज त्याला एकदा भेटायचे. नको बेटा. पप्पा प्लीज फक्त एकदा डॉक्टर सांगा ना तुम्ही. नको ना, तू त्याला बघू नाही शकणार बाबा. नाही बाबा, त्याला पाहिल्याशिवाय मला चैन नाही पडणार. बस बरं, आपण डॉक्टरला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. हा काका, पराग कसा आहे आता? पराग ठीक आहे. कौशलचं पूर्वा, जस्ट रिलॅक्स, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. काका अश्विनी कुठे? तिला मी घरी पाठवलं. रेवती वसुधाच्या सोबत होती. हां पण रेवतीची अचानक तब्येत खराब झाली त्यामुळे ती आपल्या घरी गेली. आणि शिवाय काही फोनही करायचे होते. पोद्दारांना फोन करून कळवायचा होतो आणि मुख्य म्हणजे कौशलच्या बहिणीला फोन करायचा होता. फोन नंबर घरी होते घरच्या डायरीमध्ये, तर मी तिला म्हटलं की तू घरी जा आणि घरनं फोन कर. ओके ही औषधं आणि इंजेक्शन तुम्ही ताबडतोब घेऊन या. बर. इंजेक्शन आहे महाग आहे आणि हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये ती आता अवेलेबल नाही आहे. आणि हो, ब्लडही लागेल. पेशंटचा ब्लड ग्रुप ए बी निगेटिव्ह आहे. पण हा ब्लड ग्रुप तुमच्या ब्लड बँकेमध्ये नाही? या ग्रुपच्या बॉटल्स अवेलेबल नाही आहेत. पेशंटला रक्तस्राव बराच होतोय. तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी ताबडतोब अरेंज करा. ओके ओके. काका मी औषधं घेऊन येतो, तुम्ही ब्लडचं बघा. ब्लडची व्यवस्था करायला पाहिजे, कुठे ना कुठे मिळेलच. पूर्वा मी जाऊन येतो, तसं काय वाटलं तर मोबाईलवर फोन कर. ओके. नाही तुम्ही नका काळजी करू काका, मी आहे. टेक केअर. चल चल या. ए बी निगेटिव्ह ना, मी मॅनेज करतो, कसंही करून मॅनेज करतो. कुठे ना कुठे मुंबईत ए बी निगेटिव्ह मिळणार. हो हो काका मी जाऊन येतो, पटकन जाऊन. एक मिनिट प्रशांत, पैसे पैशांचं नंतर बघू काका प्लीज. तुम्ही ब्लड बँकेत जाता ना, शांत डोक्याने जा. हो तू काळजी करू नको. चल येतो. काय झालंय, कशी असतील माझी पोरं? माझ्या परागला खूप लागलं नसेल ना? आणि कौशल, कौशल तर आयसीयूत आहे. काकू काळजी करू नका. प्रशांत म्हणालाय तो फोन करेल, इतक्यात फोन येईल असल्याचा. तुम्ही थोडी कॉफी घेता का? नको, फोन येईस मला काही चैन पडायचं नाही. कसं असतं ना, थोड्या वेळापूर्वी ह्या घरामध्ये रोषणाई होती, आनंद होता. आता अगदी डोळ्यासमोर सगळा अंधकार आहे. काकू तुम्ही प्लीज स्थिर सोडू नका, असं खचून जाऊ नका. माझ्या मुलीच्या नशिबात काय कोण जाणे. काकू प्रशांतचाच असेल. मी घेते. हॅलो काकू, मी प्रशांत बोलतोय. हा बोल, कसं आहेत रे? पराग बरा आहे, त्याला थोडंसंच लागलंय. खरं सांगतोयस ना? हो काकू अगदी खरं सांगतोय. आणि कौशल कसं आहे? कौशलला जरा गंभीर दुखापत झाली. ऑफकोर्स त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे म्हणा. ऐक,
काकू मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. बरं. काय झालं काकू, काय म्हणाला प्रशांत? तुम्ही थोडा आराम करता का काकू? कसला आराम, हे असं सगळं झाल्यावर. काकू तुम्ही प्लीज काळजी करू नका, सगळं ठीक होईल. काय वाटत असेल का माझ्या परागला? एवढा माझा ऍक्सिडेंट झाला आणि आई मला बघायला सुद्धा आली नाही. काकू तुम्हाला मुद्दामच नव्हतं नेलं, बघा ना नुसती बातमी ऐकली तरी तुम्हाला भोवळ आली होती. मग तिकडे त्या परिस्थितीत त्यांना बघता ना. आपण उद्या जायचंय ना सकाळी. हां तुम्ही आता माझं ऐका, प्लीज थोडा आराम करा काकू प्लीज. सगळं ठीक होईल काकू. स्वाती डॉक्टरांनी काही सांगितलं नाही अजून, ते बाहेरच आले ना. गाडी चालवताना मला एवढं टेन्शन आलं होतं ना, हातपाय थरथरत होते माझे. म्हटलं कुठल्याही क्षणी मोबाईल वाजेल, कुठली बातमी ऐकायला लागते कोण जाणे. सारखा देवाचा धावा करत होतो, सारखी प्रार्थना करत होतो की कौशलला काहीही न होवो. काका म्हणून मी तुम्हाला सांगत होतो शांत डो. डॉक्टर एक मिनिट. हा पेशंटची पोझिशन काय? आम्ही पेशंटला इंजेक्शन्स दिलेली आहे आणि आता ब्लड चढवायलाही सुरुवात केलेली आहे. बघूया कसा काय रिस्पॉन्स देतो ते. मिस्टर दीक्षित ही स्टील इन क्रिटिकल पोझिशन. नाही म्हणजे आता तो बहुधा गाडीखाली असा आला असावा आणि त्यामुळे त्याच्या कमरेच्या खालच्या भागाला जबरदस्त मार लागला आहे. कदाचित त्याच्या नऊला एखादी दुखापत झाली असणे शक्यता आहे. पेशंट वाचला तरी. वाचला वाचला तरी म्हणजे? नाही म्हणजे तो पॅरालिटिक होण्याची शक्यता आहे. डॉक्टर एक मिनिट एक मिनिट. ओ ब्लड. जस्ट अ मिनिट, आम्ही पेशंटला बघू शकतो का? नॉट नाऊ मिस्टर दीक्षित, थोड्या वेळाने, पण तेही दुरून बरं का. नाही प्लीज डोंट डिस्टर्ब. तो आता थोडासा शुद्धीवर येतोय पण आणि तो काहीतरी बरळतोय, काहीतरी बोलतोय, कोणाचं नाव घेतोय, अर्थात ते काही कळत नाही आहे. एनिवे मी इथेच आहे, काही लागलं तर मला सांगा प्लीज. थँक्यू डॉक्टर. प्लीज प्लीज पूर्वा प्लीज रडू नकोस. बघितलं की डॉक्टर काय बोलून गेले. अगं अगं त्यांनी फक्त एक पॉसिबिलिटी सांगितली, म्हणजे तसं होईल का सांग मला. मला कौशलला बघायचं. एक एक मिनिट नर्स, मी विचारतो. नर्स आम्ही पेशंटला बघू शकतो का? एकच जण जाऊ शकतो, ते सुद्धा दुरून बघून लगेच परत या. प्लीज तुम्ही बाहेर जा ना, सांभाळा स्वतःला.
पूर्वा काय अवस्था झाली आहे ग त्याची, मला तर बघवतच नाही. हे बघ पूर्वा, आम्ही दोघे थांबतो इथे, तू जा आता घरी. नाही, मी कौशलला सोडून कुठेही जाणार नाही. पूर्वा असे काय करतेस तू, देवावर विश्वास ठेव, तू कौशलला बरं करे. नाहीये माझा विश्वास देवावरती. पूर्वा तो काही करत नाही, काही सुद्धा करत नाही. मी इथेच थांबणार आहे अशी का. खरं बोलते ते, अगदी खरं बोलते. अनु हा देव काहीही करत नाही आपल्यासाठी, फक्त वरती बसून मजा बघत असतो. आपण जन्मगाठी बांधायच्या आणि आपणच त्यात तोडून टाकायच्या. तो आपल्याला तडफडताना रडताना बघत असतो आणि त्याला मनस्वी आनंद मिळत असेल हे सगळं बघताना. म्हणूनच तो हे सगळे खेळ खेळतो आपल्या बरोबर. अनु अगं काय बोलतेस तू, माझाही विश्वास नाही आता या देवावर आणि त्याच्या देवपणावर. अगं एवढी जर दैवी शक्ती अस्तित्वात असेल तर मग का नाही तो कुणाचे प्राण वाचवू शकत. स्वतः जन्म दिलेला या मातीच्या पुतळ्यांचे तुकडे तुकडे करून तो मातीत मिसळून टाकतो आणि आपल्याला आयुष्यभर शिक्षा देतो ते चिरंतन दुःख हृदयात जपण्याची, कुठे जगत राहण्याची. अगं जे नशिबात असत ते चुकतं का कधी? अगं मग का आपण देवासमोर हात जोडायचे? श्रद्धा म्हणून आपल्याला एक मानसिक बळ मिळतं त्याच्यामुळे. ते ज्याचं त्यालाच मिळवावं लागतं. सगळे तुझ्यासारखे खंबीर नसतात अनु. मीही खंबीर नव्हते स्वाती, मला खंबीर व्हावं लागलं माझ्या वरुणसाठी. अजूनही आठवते स्वाती, समीर माझा आणि वरुणचा निरोप घेऊन सीमेवर जायला निघाला होता. त्याची पावलं निघत नव्हती ग घरातून. मी हसत मुखाने त्याला निरोप दिला कारण माझ्या प्रेमावर आणि त्या देवावर अढळ श्रद्धा होती. मी आणि वरुण रोज वाट बघायचो ग त्याची. पण आमच्या समोर आला तो समीरचा छिन्न विछिन्न मृतदेह. माझा विश्वासच बसत नव्हता ग की त्या शवपेटीत माझ्या समीरचा मृतदेह असेल म्हणून. ओळखण्यापलीकडचा तरीही मला वाटत होत स्वाते की समीर दारात उभारून मला आणि वरुणला हाक मारेल. अनु वरुण बघ मी आलोय. समीर आलाच नाही ग, समीर परतून आलाच नाही, तो येणारही नाही आता, कधीच नाही येणार. अनु अनु प्लीज शांत हो प्लीज. खरं सांगू आता मला इतकी भीती वाटायला लागली आहे ना. स्वाती माझा देवावर आज विश्वास उरला नसला ना तरी आज मी पुन्हा देवासमोर उभी राहणार आहे गुरुवासाठी. देवा माझ्या नशिबात जे होतं ते घडलं, घडून गेलं,
मी ते सहनही केलं. पण पुरवा फार हळवी आहे गं. ती हे सगळं नाही सहन करू शकणार. देवा, माझ्या हातून जर काही पुण्य घडलंच असेल तर त्याचं मी दान मागते. कौशलचं आयुष्य मागते.